या पारधी समाजाच्या वायूवर जो अन्याय सहन करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मला वाटते. एकतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले होते की सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे असले पाहिजे, पण CCTV कॅमेरे अजूनही सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये लावलेले नाहीत. पोलीस लॉकअपमध्ये सुद्धा CCTV कॅमेरे असले पाहिजे अशी गरज आहे, आणि CCTV कॅमेरे नाहीत अशा जागी नेऊन मुद्दामून ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना मारायचं हे अत्यंत चुकीचं आहे. रविता भोसले हिला मारण झालेली आहे असं तिचं म्हणणं आहे. ती प्रेग्नंटसुद्धा आहे आणि त्यामुळे विशेष काळजी तिची घेण्याची गरज असताना तिला जर पोलीस चौकीमध्ये मारण झाली असेल तर ते मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन आहे. दुसरी गोष्ट, तिला वैद्यकीय सेवा खरं तर पाहिजे असताना पोलिसांनी केवळ आरोपी म्हणून त्यांना ट्रीट करणं आणि पारधी समाजाचे आहे तुम्ही पारधी लोक असेच असता अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की पारधी समाज हा क्रिमिनल ट्राईब आहे अशा प्रकारची जी ब्रिटिशांनी नोंद केली होती ती नोंद पंतप्रधान पंडित नेहरू असताना त्यांनी ती डिनोटिफाईड ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यांचं गुन्हेगारीकरण रद्द केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी अजूनही पारधी समाजाच्या लोकांना गुन्हेगारांसारखं वागवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे तिला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटते. ती जी काही उपोषणाला बसलेली आहे आणि तिने आमरण उपोषण करत या विषयावर करू नये आणि उपोषण केवळ करावं, सत्याग्रह केवळ करावा, आपल्या मागण्या मांडाव्या आणि या संदर्भात सुप्रेणो पोलीस जे आहेत सोलापूरचे त्यांनी खरं तर पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, कारणी दाखवा नोटीस पाठवली पाहिजे असं सुद्धा मला वाटतं.